महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक हे पद रमेश पवार यांच्या बदलीमुळे रिक्त असताना शासनाने अतिरिक्त आयुक्त दोन या पदावरील किशोर बोर्डे यांचीही अचानकपणे मालेगाव महापालिकेत बदली केल्यानं पालिकेतील दोनही अतिरिक्त आयुक्तपदे रिक्त झाली आहेत या पदावरून शासनाकडून अधिकारी मिळण्याची शक्यता कमी असल्यानं पालिकेत कार्यरत असलेल्या उपायुक्तांमधूनच अतिरिक्त आयुक्तपद भरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत सद्यस्थितीत पालिकेत कार्यरत असलेल्या महेश बच्छाव रोहिदास बहिरम हरिभाऊ फडोळ आणि डॉक्टर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वाणवं असताना शासनाने आता महत्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांचाही बदलीचा धडाका लावलाय तुकाराम मुंडेंच्या बदलीनंतर आलेल्या नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पालिकेच्या कामकाजाचा अभ्यास सुरू केलाय खरा मात्र शासनाने पालिकेत कार्यरत असलेले एकमेव अतिरिक्त आयुक्त ही आता किशोर बोंडेंच्या रूपाने रिक्त झाले शासनाने पालिकेत कार्यरत असलेले एकमेव अतिरिक्त आयुक्तपदही आता किशोर बोर्डेंच्या रूपाने रिक्त झाले एकीकडे पालिकेचा समावेश ब वर्गात झाला असताना अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्याऐवजी कमी होत आहे पालिकेत सध्या अतिरिक्त आयुक्त पदाची एक आणि दोन अशी दोन पदे आता अतिरिक्त आहेत त्यामुळे रिक्त झालेल्या पदांमुळे नव आयुक्तांसमोर पालिकेचा गाडा चालवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय करण सिंग बावरी दक्ष पोलीस न्यूज नाशिक